धर्म करा धर्म करा देने देव येथील घरा धर्म पांडवाने केला मैली देव राबविला धर्माविन नाही प्राप्ती धर्म देहाच्या संगती धर्म पांडवाने केला अंगी देव राबविला तुका मने धर्म कोण जाणेल त्याचे वर्म धर्म पांडवाने केला अंगी देव राबविला पांडुरंगा करू जी व्यवस्था पाहिजे ती व्यवस्था जर थोडी तरी विस्कळीत झाली
तर कीर्तनाचा जो रंग आहे ते रंग देवता प्रसन्न या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून कीर्तनकाराला, गायकाला आणि वाजवणाऱ्याला दुसरं तुमचं काही पाहिजे ना, तुमची सिस्टीम असली की मग ते अंधार जरी असला तरी चालेल. कीर्तन आम्ही अंधारात करू, पण हे जे काही माध्यम आहे ते व्यवस्थित पाहिजे. आणि म्हणून आमची अपेक्षा बाकी दुसरे काही नसते हो, पण काय हरकत नाही, आले देवाजीच्या मनात तिथे देवाच्या दरबारात आहोत. आणि असं काही एवढं काळजी करायचं कारण नाही, कारण आपण वारीच्या वाटेवरचे कीर्तनकार, आपण काय असे काही गल्ली बोळातली नाही. वारीमध्ये सिस्टीम नसते, लाईट नसते, काय नसते तरी कीर्तन चालू असते. पण इथं आग्रह का करायचा, कारण मोकळ्या वातावरणामध्ये कीर्तन आणि तुमची सगळी व्यवस्था आहे, तर ती फक्त व्यवस्थित करा. विठ्ठल विठ्ठल कर्माकडे आहे.
म्हणून रामकृष्ण परमहंस अमृतवाणी मध्ये स्पष्ट बोलतात, लक्ष ठेवा, मनुष्य जन्म मिळाला शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, मनुष्य जन्म मिळाला आणि जर आपल्याकडनं धर्माचं वर्म चुकलं चुकलिया वर्म फेरा पाडे अमृतवाणीची भाऊ, कर्मच कराल तर मराल आणि धर्म कराल तर तुम्ही अमर व्हाल हे पटवून देण्याकरता बाबांचा दृष्टांत ऐका। हे तुम्ही, हा तुमचा बाप, विदर्भाची भाषा आहे बरं का, हे तुम्ही, हा तुमचा बाप, हा त्याचा बाप, हा त्याचा बाप, हा त्याचा बाप, तुमच्या पिढीतला हा पाचवा माणूस जिवंत होता म्हणून तुम्ही आता इथं माझ्या समोर जिवंत बसला। हा वा पाचवा माणूस होता म्हणून आपण या ठिकाणी तपेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये कीर्तनाला आलो। हा पाचवा माणूस जर नसता तर आपण कीर्तनाला येत, म्हणजे तुमचा माझा जो जन्म आहे तो कुणामुळे, या पाचव्या माणसामुळे। पण हा पाचवा माणूस जाऊन जास्त वर्ष झालेले नाहीये, प्रत्येक मनुष्याला भगवंतानी 100 वर्षाचं आयुष्य देऊन या मृत्यूलोकामध्ये पाठवलं, मग हा पाचवा माणूस जाऊन किती वर्ष झाले, 100, 200, 300, 400, म्हणजे फक्त हा माणूस जाऊन फक्त 500 वर्ष झाला। हा माणूस आपल्या पिढीला गेला, मी तुमच्या पाया पडतो, या पाचव्या माणसाचं नाव इथं बसल्यापैकी किती लोकांना माहिती, हात वर करा। ऐकताय ना तुम्ही कीर्तन, तुमच्या पिढी मधला हा पाचवा माणूस तुम्हाला जन्माला घालणारा, हा कारणीभूत ठरणारा माणूस आज तुमच्या आठवणीमध्ये, त्याचं नाव तुम्हाला माहिती, बरं त्याचा फोटो येतो घरामध्ये, ज्याच्यामुळं तुम्हाला जन्म मिळाला त्या पाचव्या माणसाचं नाव तुम्हाला माहिती। तुम्ही इमानदार का बेमान? तर श्रीपाद बाबा बोलतात की तुम्ही बेमान नाहीये, तुम्ही इमानदार। काय इमानदार आहात? या माणसानं जन्माला येऊन फक्त कर्म केलं, रात्रंदिवस फक्त इधवर पोटाची खळगी भरण्याकरता रात्रंदिवस खपला जन्मा घातली, मुलं त्यांना लहानाचं मोठं करणं, त्यांचं लग्न कार्य करणं, त्यांच्या बाळात परत करणं, याच्यानं त्यांनी आपलं आयुष्य खपवलं या माणसाने। म्हणजे फक्त आयुष्यभर फक्त कर्म 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 केलं, त्यानं धर्माचा विचार केला नाही, तो मरून गेला, त्याचं इतिहासामध्ये कुठेही नाव नाही। हो त्यांचे नातू पंतू काय असतील ते कोणी त्याचं नाव घेत, हा त्याचं पुण्यस्मरण करत नाही। म्हणजे हा पाचवा माणूस होता पण त्याने फक्त प्राधान्य कर्माला दिलं, त्याचा परिणाम तो मेला, तो इतिहासामध्ये अमर झाला नाही। पण याच महाराष्ट्रामध्ये अलंकापूर नगरी सारखं छोटस गाव, आणि त्या छोट्याशा गावामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे चार रत्न, ब्रह्म विष्णू महेश्वर आदि महाशक्ती जन्माला आली। ती कोणाच्या पोटी आलं, त्यांच्या आई वडिलांचं नाव तुम्हाला माहिती आहे का? वा काय नाव? शब्बास। तुम्ही जागृत आहात? तुमच्या पिढीतल्या 500 वर्षापूर्वी गेलेल्या माणसाचं नाव तुम्हाला माहिती, पण ज्ञानोबराईच्या वडिलाचं नाव तुम्हाला ध्यानात आहे का? ध्यानात आहे बरं, 500 वर्षांपूर्वीचा तुमचा माणूस तुमच्या आठवणीमध्ये नाही, त्याचं नाव माहित नाही, पण ज्ञानोबराईच्या वडिलाला जवळ किती वर्ष झाले माहितीये का? 750 वर्ष झाले। आपल्या पिढीतला 500 वर्षाचा माणूस आपण विसरलो, आणि ज्ञानोबऱ्याच्या आई वडिलाला आपण विसरू नये, याचं कारण माहितीये का? आपल्या आई वडिलांनी फक्त कर्माला प्राधान्य दिलं, म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणतात जर कर्मच कराल तर मराल। हा आपला बाप गेला कुठेही दिसत नाही, त्याचं नाव कुठे आठवण येत नाही।
पण महाराज याच महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकडो ज्ञानोबराय सारख्या निवृत्तनाथा सारख्या सुपरनेता मुक्ताबाई सारख्या महात्म्याला जन्म देणारा जन्मदाता बाप विठ्ठल संतानी रुक्मिणी माता आपण विसरलो. हा म्हणजे कर्माला प्राधान्य द्याल तर मराल आणि धर्माला प्राधान्य द्याल तुम्ही अमर व्हाल. पण धर्माला प्राधान्य देणं आणि धर्म करणं सोपी गोष्ट नाही राजू. हो चार भावंड सिद्ध बेटामध्ये राहायचं. भूक लागली भिक्षा मागण्याकरता लहान लहान लेकर तर विठ्ठल पंतांनी धोडी घेऊन आळंदीमध्ये जावं आळंदीकरांनी दार बंद करावे. धर्म सोपी गोष्ट नाहीये. आणि तुकोबाराय तुम्हाला कर्माकडे लक्ष देऊ नका धर्माकडे लक्ष द्या. का लक्ष द्या तर तो धर्म तुम्हाला तारेल. कर्म तुम्हाला मारेल धर्म तो तारेल. आणि म्हणून तुम्ही धर्माविषयी धर्माकडे लक्ष द्यावं याकरता तुकोबारायचा आग्रह. आळंदीकरांनी भिक्षा नाही दिली म्हणून महाराज विठ्ठलपंत तिकडे चाकणपर्यंत मरकळपर्यंत लांब लांब 10-11 किलोमीटर पायी पायी जायचं आणि दुपारी 12-1-2 वाजेपर्यंत ती भिक्षा आणायची पोरांना आणायचं. तिथून पुढे ते माझ्या माऊलीने दळायचं आणि मग काय जे असेल ते जळक पुळक घालून त्या लेकरांना खाऊ घालायचं. महाराज हे सगळं बरोबर आहे. आपण त्यांचं नाव का घेतो आपल्या त्यांची आठवण का होते तर महाराज या चार लेकरांना वाढवण्याकरता महाराज हे मायबाप खपले. आणि जेव्हा हे चार लेकरांना आणायची मोठी झाली आता मुंग करायची त्यावेळेला आळंदीकरांनी स्पष्ट सांगितलं आळंदीकरांनी की संन्याशाची कार्ते हा तुम्हाला धर्मामध्ये घेता येणार नाही तुमची मुंग करता येणार नाही. त्यावेळेला विठ्ठलपंतांनी प्रत्येक त्या ब्राह्मणाच्या दारामध्ये जावं काका अहो गृहस्थाश्रम स्वीकारला संन्यासानंतर तो अपराध माझा आहे मला काय शिक्षा द्यायची ते शिक्षा द्या पण माझ्या लेकराला पदराखाली घ्या माझ्या लेकरांची मुंग होऊ द्या. पण महाराज आळंदीकरांनी माझ्या विठ्ठलपंताचं मान्य ऐकलं नाही दारोदार हिटायचे. पण महाराज जो देव देवाची सेवा करतो जगी ज्या कोणी नाही त्या देव आहे. हा महाराज मुद्गल छत्री सारखा एक पंडित त्या ठिकाणी उभा राहिला आणि सगळ्या धर्मसभेला सांगितलं की तुम्ही ऐकून तर घ्या धर्मशास्त्र पाहत खर काय करायचं ते ठरवू पण धर्मशास्त्र निवड तर घ्या. बैठक घेतली महाराज एक सभा घेतली इंद्राणीच्या काठावर. मी कशाकरता सांगतोय धर्मच कराल तर अमर व्हाल कर्मच कराल तर मरा. आज विठ्ठलपंताचं आपण नाव का घेतो का आठवणीमध्ये आहे तर या माणसाने धर्माकरता काय केलं हे तुमच्या आठवणीत आल्याशिवाय तुम्हाला धर्म सुचणार नाही तुमचं लक्ष धर्माकडे जाणार नाही. म्हणून महाराज विठ्ठलपंतांनी काय केलं त्या धर्मसभेमध्ये सकाळी 9 धर्मसभा सुरू झाली. सगळ्या पंडितांनी सर्व शास्त्र संपूर्ण ठेवले आणि त्या सगळ्या शास्त्राचा धांडोळा सुरू झाला. ऐका मंडळी सकाळी 9 ही सगळी मंडळी त्या धांडोळ्यामध्ये गुंतलेली आहे आणि विठ्ठलपंत दाराजवळ हा जो उभी आहे. दुपारच्या 9 झालेली सभा रात्री 9 पण 9 रात्री महाराज या सर्व शास्त्र धुंडाळले. पण गृहस्थाश्रम ज्या वेळा तो स्वीकारला तो संन्यास सोडल्यानंतर संन्यास स्वीकारल्यानंतर तर याचं उत्तर तिथं कुठेही मिळत नाही. तेव्हा या धर्मसभेनं महाराज या धर्म मार्तंडाने काय सांगितलं विठ्ठलपंत कुठेही याला आधार सापडत नाही तर आमचा एक मुखाने एकच निर्णय आहे हा तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. महाराज चार लेकर लहान लहान गोजिरी लेकर यांना सोडून जायचं. विठ्ठलपंतांनी ती बातमी कानावर ऐकल्याबरोबर देहांत प्रायचित्त ऐकल्याबरोबर सकाळी 9 तर रात्री 9 उभा असलेला बाप अन्न नाही पाणी नाही पोटामध्ये धाडकन खाली कोसळला. धर्म सोपी गोष्ट नाहीये पण धर्माकरता त्याने आपल्या जीवनाचं बलिदान केलं हा त्यांची आठवण करणं त्यांचं स्मरण करणं आणि त्यांच्याप्रमाणे वागणं हे आपलं कर्तव्य प्रत्येकाचं. महाराज आणि ज्या वेळेला धाडकन जमिनीवर कोसळले महाराज एखादा जर रस्त्याने आले एखादं कुत्र जरी पडलं तरी आपण जातो त्याला उठवतो आणि त्याची काही व्यवस्था करतो. पण महाराज ज्यावेळी विठ्ठलपंत धाडकन खाली पडले महाराज त्याला उठवायला सुद्धा कोणी नव्हतं हो त्या आळंदीमध्ये. सगळे निघून गेले आणि महाराज पावसाळ्याचे दिवस आणि पाऊस थुथुई पाऊस पडायला लागला. तो पाऊस विठ्ठलपंताच्या अंगावर पडला आणि महाराज विठ्ठलपंत सावध झाले लडकळत 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 महाराज घरी गेले. रात्रीचे 10-11 वाजले आणि 11 सकाळी 9 वाट पाहणारी रुक्मिणी माता महाराज तिला आनंद झाला बालक आले काहीतरी आमच्या लेकराकरता न्याय मिळाला असेल.
म्हणून महाराज वाट पाहणारी ती माता रुक्मिणी माता जवळ आल्याबरोबर आनंद झाला. पण ज्या वेळेला विठ्ठल पंताकडे पाहिलं त्यावेळेला विठ्ठल पंताच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या, अंग थरथर कापत होत. तेव्हा विचारलं मालक काय झालं, त्यावेळेला सांगितलं रुक्मिणी लेकरं कुठे, म्हणजे लेकरं झोपले, बाहेर बाजूला घेतलं आणि सांगितलं रुक्मिणी मी अपराध केला, मला धर्म मारताना धर्म मारताना सभेमध्ये एकच न्याय दिला, देहांत प्रायचित्त. महाराज देहांत प्रायचित्त म्हटल्यानंतर सांगितलं रुक्मिणी आता मी जातो मध्यरात्री, पण एक काम कर, या लेकरांना तूच माईची सावली दे. त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणते महाराज संन्यास सोडून गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही आलात, हे तुम्ही नाही आलात, माझ्यामुळे आलात, हा अपराध खऱ्या अर्थानं माझा आहे. जर तुमच्या बरोबर मी लग्न केलं नसतं, हो तुम्ही संन्यास सोडून इथं येत नव्हता, माझा अपराध आहे, तर मला माझ्या अपराधाची शिक्षा तुम्ही घेऊ नका, हा मला घेऊ द्या. तुम्हाला जर देहांत प्रायचित्त घ्यायचं असेल तर जिथे राम तिथे सीता असणार आहे, तर तेव्हा एक काम करा, तुम्हाला जर देहांत प्रायचित्त घ्यायचं असेल तर मला तुमच्या बरोबर यावं लागेल, मी तुमच्या बरोबर येणार. महाराज 10-11-12 वाजले आणि 12 वाजता दोघांनी ठरवलं आणि आता देहांत प्रायचित्त घ्यायला जायचं. महाराज लाल लाल लेकर त्या झोपडीमध्ये झोपलेले, तेवढ्यामध्ये विठ्ठल पंता आज जाणार नाही, मी निघालो रुक्मिणी तू काय करायचं ठरव. आणि रुक्मिणी माता म्हणते थांबा 2 मिनिटात फक्त मी लेकरांना भेटून येते. म्हणजे भेटायला गेली एखाद्या जागरूक झालं तर आपल्याला ते अडवते, रुक्मिणी आतमध्ये जाऊ नको. पण महाराज आईचं अंतकरण थांबत नाहीये, ते काय शेजारच्या गावाला जाऊन परत यायचं होतं का, अनंताच्या प्रवासाला निघून जायचं होतं. महाराज आईचं अंतकरण भरून आलं. निवृत्तीनाथ ज्ञानोबाराया सोपान काका मुक्ताबाई झोपलेले, महाराज आई गेली ज्ञानोबाऱ्याच्या मुखावरून हात फिरवला, ज्ञानोबाऱ्याचं मुख पाहिलं आणि 8 वर्षाचं ते लेकरू, ते लेकरू पाहिल्याबरोबर अंतकरण भरून आलं. पण उठलं तर पुन्हा अडचण होईल म्हणून महाराज माईचा हात बाजूला केला, निवृत्तीनाथाच्या मस्तकावर हात ठेवला, निवृत्तीनाथाचं मस्तक पुरवाळ सोपान काकाचं, आणि ज्यावेळेला मुक्ताबाईच्या जवळ आली त्यावेळेला मात्र हंबरडा फुटला आणि होक्सा बोक्षी महाराज ज्यावेळेला आई रडते त्यावेळेला निवृत्तीनाथाला जाग आली की आपली एवढ्या मध्यरात्री आई का रडते. तेवढ्यामध्ये निवृत्तीनाथ उभे राहिले, उठले आई तू का रडती, का रडती म्हटल्याबरोबर महाराज माझ्या रुक्मिणी मातेने निवृत्तीनाथाचं तोंड धरलं, बाळा बोलू नको थांब, तसं तोंड दाबलं आणि बाजूला आणलं झोपडीच्या आणि विठ्ठल पंताच्या समोर उभं केलं. बाळा तुमची मुंज व्हावी, तुम्हाला धर्मामध्ये घ्यावं याकरता धर्म मारताना देहांत प्रायचित्त ही शिक्षा दिली आणि आता ती शिक्षा घेण्याकरता आम्ही निघालो, तू निवृत्ती आहे, तू मोठा आहे, या लेकराचा सांभाळ तू करायचा. त्यावेळेला महाराज ते निवृत्तीनाथ होते, ते निवृत्त झाले होते, ते वृत्तीवरच नव्हते. हा त्यांना सगळं माहिती होतं काय घडणार आहे, काय झालं मागे त्यांना माहित होतं. त्याने सांगितलं हा तुमची जशी इच्छा असेल काही अडचण नाही. महाराज निवृत्तीनाथाने त्या आई वडिलांचं ऐकलं, तेवढ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज विनंती करतात आई अग बाबा जर गेले तर तू तरी आमची सावली म्हणून राहशील, आई तू का जाते, तू नको ना जाऊ. त्यावेळेला रुक्मिणी मातेने हात जोडले, बाळा पतीची सेवा करावी हा पतिव्रतेचा धर्म आहे, पती जर या विश्वामध्ये नसेल तर पतिव्रतेला जगून काही उपयोग नाही, तेव्हा तू मला आढळू नको. महाराज आळ घातली आणि शेवटी मध्यरात्री 12-1 वाजता महाराज आईबाप देहांत प्रायचित्त घेण्याकरता निघून गेली. निवृत्तीला दारातच बसले, रात्री 1 वाजेपासून महाराज सकाळी 6 वाजेपर्यंत फक्त रडत होते. तेवढ्यामध्ये हे चारही भाऊ तीनही भाऊंड जागे झाले, तेव्हा बाहेर आले, अरे सकाळी उठणारी आई, सडा संभाजन करणारी आई, हो चूल पेटवून हा काहीतरी आपल्या लेकराकरता करणारी आई जेव्हा दिसत नाही, त्यावेळेला मुक्ताबाईने विचारलं दादा तू एकटाच बसला आणि रडतोस, आई दिसत नाही, बाबा दिसत नाही, आई बाबा कुठे. त्यावेळेला निवृत्तीनाथाने अंतकरणापासून मला त्या लेकराला जवळ घेतलं, आपल्या पखाखाली घेतलं प्रेमाच्या आणि सांगितलं बाळनो आपल्या आई बाप आपल्याकरता देहांत प्रायचित्त घेण्याकरता निघून गेले. महाराज या धर्माकरता, या माऊली नानोबा तुकोबरायच्या या संप्रदायाकरता महाराज त्यांनी आपलं देहांत प्रायचित्त घेतलं आणि आपल्या जीवनाचा महाराज शेवट केला.
आज ज्ञानोबा तुकोबाया निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई गोरोबा काका यांची आपल्याला सर्वांची नावं आज माहिती आहे. पण ज्ञानोबाच्या आणि मुक्ताबाई या चार भावंडांची विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं नाव आपल्या स्मरणामध्ये का आहे तर महाराज या भागवत धर्माचा पाया भरण्याकरता पहिले जसं एखादं धरण बांधायचं असेल एखादा पूल बांधायचा असेल तर पूर्वी काय करायचं माहितीये का हा जिवंत तिथं महाराज माणसं पुरायचे. हा तसं या भागवत धर्माचा पाया भरण्याकरता हा जिवंत पण महाराज ध्यानत प्रायचित्त या मायबापांनी घेतला. मग या धर्माच्या पायाला हा सर्व पहिले सुरुवात या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने केली. म्हणून महाराज हा आज ज्ञानोबाचं नाव काढलंय की आज त्या सिद्धपीठामध्ये महाराज त्या रुक्मिणी मातेचं आणि विठ्ठलपंताचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही आणि अंतकरण भरून आल्याशिवाय राहत नाही. हा म्हणून कर्म कराल तर मराल आणि धर्म कराल तर तुम्ही अमर व्हाल. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी निर्माण केली तुम्हाला माहितीये चांगली उपासाठी अमृत अनुभव हरिपाठ केला. विठ्ठलपंतांनी काय केलं आपल्याकरता आपल्याकरता ज्ञानोबाया निवृत्तीनाथ सोपान काका आणि मुक्ताबाई महाराज घडवले हे एवढं मोठं काम या आईबापानी केलं. म्हणून आज ज्ञानोबाया बरोबर विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचं स्मरण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. मग यांनी काय केलं तर फक्त या धर्माला स्वतः हा महाराज जमिनीमध्ये या पाण्यामध्ये स्वतःला स्वाहा करून घेतलं आणि या धर्माला मदत केली. म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणतात आज आपल्याला त्यांची आठवण आहे ना मग आपली आठवण या समाधाना राहावी असं जर वाटत असेल तर तुम्ही कर्मच करून मरायचं का धर्म करून अमर व्हायचं हे ठरवा. विठ्ठल 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 हॅलो कर्मच कराल तर मराल आणि धर्म कराल तर मराल. विठ्ठल पंत रुक्मिणी अमर झाले. तसेच या महाराष्ट्रामध्ये 700 वर्षापूर्वी एक महिला 14 माणसाच्या कुटुंबामध्ये दासत्व करते गुणभांडी करते हो पण अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करते अखंड नामस्मरण करते आणि नामस्मरण करता करता महाराज नामदेव महाराजाच्या हाताला धरून खांद्याला खांदा लावून या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करते. ती सामान्य एक सर्वसामान्य स्त्री तिचं नाव आहे जनाबाई. महाराज कर्म तिने सोडलं नाही 14 माणसाच्या कुटुंबामध्ये रात्रंदिवस दळण काढत सगळं केलं पण मात्र तिनं अंतकरणापासून या धर्माला साह्य झाली आणि अखंड त्या भगवंताचं नामस्मरण केलं. त्याचा परिणाम काय झाला माहितीये का त्याचा परिणाम महाराज जगाचा बाप हात मारला की जनाबाईसाठी आपल्या झोपडीमध्ये येत होता. स्वर जात्याच्या मुखी घालिते पोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही. एक वेळेच पोटाला पोटभर अन्न नाही अर्ध पोटी झोपायचं पण मात्र ज्या वेळेला भगवंताचं भजन करायचं ना पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की हा 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 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा त्या निमित्ताने सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 15वं वर्ष सोपान काका नामदेव सोपान काका ताई आवाज आवाज नामदेव सोपान काका नामदेव
आता मी म्हटलो नाम देव, तुम्ही म्हणता जाना भाई तुमच्या ओळखीचे का काही बांधायला पाठ काही नात का बर तुम्ही जनाबाईचं नाव घेता? तुमच्या 500 वर्षापूर्वी जो आजोबा मेला त्याची आजी असतच ना दवा, तिचं नाव येते का तुम्हाला माहिती? तुमच्या मुखाला येते का जनाबाईचं नाव तुमच्या मुखाला आलं? तर महाराज या जनाबाईनं जे केलं हा ते धर्माचं कार्य केलं. दळिता कांडिता ओव्या गाव भंडारा तुये
बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला जनाबाईनं झोपडीतून हाक मारायची ही हाक पांडुरंगाच्या कानावर जायची कानावर पडल्याबरोबर तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा महाराज विठ सोडायचा देव पण सोडायचा जनाबाईच्या झोपडीमध्ये यायचा खरंय का खोटंय जनाबाई संगे दळू काढू लागे तो झोपडीमध्ये यायचा आणि जनाबाईला दळू काढू लागायचा आता तुम्ही पण हाक मारली ये रे बा विठ्ठला आला का स्वप्नात तरी नाही आला बस तुम्ही तुमच्या स्वप्नात आलाय नाही येईल करायची गॅरंटी नाही का नाही तर तुम्ही आजपर्यंत फक्त कर्माला प्राधान्य दिलं जनाबाई सारखा धर्म करत धर्माला तुमचं प्राधान्य नाही धर्म कशाला म्हणतात ऐका जर तुम्ही जर ऐकलं तर तुमच्यासाठी सुद्धा देव येईल कळे ना कळे ज्या वर्म तुम्हा सांगतो रे वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा अनुग्रह मिळाला नाम प्राप्त झालं जर नामाचा अट्टहासाने जर चिंतन केलं तर धर्म आणि नाही तर ते पुळीत बांधून ठेवलं मारा अधर्म ऐकताय कीर्तन मिळाले सद्गुरु मिळालं नाम पण त्या नामाचं चिंतन जनाबाईनं केलं त्याप्रमाणे केला तर तुमचा धर्म आणि जर धर्म झाला तर जनाबाईसाठी तो विठेवरून आला तुमच्यासाठी काय येणार नाही हा मग आता तुम्ही कर्म करताय जनाबाई सारखा धर्म करा आज महाराज 700 वर्षानंतरही नामदेव महाराजाची आठवण केली की जनाबाईची आठवण झाल्याशिवाय राहत नाही सोपान काका मुक्ताबाई हा मुक्ताबाईची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आपली आठवण कुणी करावी असं जर वाटत असेल जगद्गुरु धर्म करा
धर्म करा, धर्म करा। बर धर्म मनुष्य प्राण्यालाच करता येतो असं नाहीये। तर पूर्वी इतिहासामध्ये हा चार पायाच्या प्राण्यांनी देखील धर्म केला, तर ते आज अमर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं वैकुंठ गमन झालं, चित्ता पेटवली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आता शेवटचा अग्नी दिला गेला, महाराज अख्खा महाराष्ट्र हरला। पण एक चार पायाचा प्राणी होता, त्याचं नाव वाघ्या। आज वाघ्याचं नाव आपल्या तोंडात का आलं? कर्मच कराल तर मराल। अरे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्या चार पायाच्या प्राण्याने द्यायचं जीवाचं बलिदान दिलं। तुम्हाला ते जीवाचं बलिदान काही द्यायचं नाही आता। आता कुठं लढाई करायची नाही, कुठं सीमेवर जाऊन बंदूक घेऊन भरायचं नाही, पण जगद्गुरु तुकोबाराय मदत मनुष्य जन्म मिळाला। कळे ना कळे ज्या धर्म तुम्हा सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम आठता असे विचारा। तुम्हाला आता फक्त काय करायचं, धर्म म्हणजे फक्त नामधारकाने फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय। आणि ते कसं करायचंय, आठता आसाने करायचंय। याजसाठी केला होता आठता हात तुकोबाराय मधला शेवटचा दिवस गोड व्हावा। किती अड्डास केला तुकोबारायने, महाराज तुकोबाराय कधी भंडाऱ्यावर, कधी गोरावड्यावर, कधी भामगिरीवर जायचे। बर ते सकाळी जाग आली की उठले की विणा घेऊन निघायचे, मग 2 वाजता जाग आली तरी उठले की निघायचे, 4 वाजता उठले की निघायचे। हे आवलीला झोपेमध्ये असताना कळायचं नाही, पण महाराज तुकोबाराय जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत या माऊलीने कधी पाण्याचा घोट मुखामध्ये घेतला नाही। ती पतिव्रता होती, तू का म्हणे पतिव्रता तिची। हा महाराज, मग आवलीनं उठायचं जिजाबाईनं, भाकरी करायच्या, टोपल्यात घ्यायच्या, पाणी घ्यायचं आणि निघायचं। जर ती गोराड्यावर गेली तर गोराड्यावर तुकोबाराय नसायचे, पुन्हा खाली उतरायचं, पुन्हा भंडाऱ्यावर जायचं, भंडाऱ्यावर गेले तर तिथेही तुकोबाराय नसायचे, पुन्हा खाली यायचं आणि पुन्हा त्या भामगिरीवर जायचं आणि तिथं तुकोबाराय बसलेले असायचे। मला सांगा, तुम्ही गेला का कधी गोरावडा, माहिती आहे का तुम्हाला भंडारा माहिती आहे का? एक जर डोंगर चढायचा म्हणत आपला दिवस जातो, ही माऊली हा 3 डोंगर चढून तिथं जायची आणि तिथं गेल्यानंतर 3-4 वाजलेले असायचे, महाराज भूक लागलेली असायची। हा मग तेव्हा तुकोबाराय म्हणले, तुकोबारायला जावली म्हणले, अहो तुम्हाला मी भजनाला आडवत नाही, पण कमीत कमी मला सांगून चला की मी या डोंगरावर जातो, म्हणजे लवकर तुमच्या मुखामध्ये किती भूक लागली आता, तुमच्या मुखामध्ये मला अन्न घालता येईल तर तुम्ही मला सांगून चाल जा। त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, आवले मी कुठल्या डोंगरावर गेलो हे तुला मला सांगण्याची गरज नाही, हा तो रस्ता सांगेल मी कुठल्या मार्गाने गेलो, तू फक्त येत जा त्या चौकामध्ये, हा त्या तीनही रस्त्याची माती फक्त कानाला लावत जा, तुला तो रस्ता सांगेल की तुकोबाराय कुठल्या मार्गाने गेले। महाराज हा धर्म आपण करतोय, नामस्मरण आपणही करतो, तुकोबारायचं नाव आपणही घेतो, पण तुकोबारायने कोणता धर्म केला हे जर लक्षात आलं तर अमर व्हाल, नाही तर तसेच मरा। मरायचं असेल तर हे करायची गरज नाही, पण अमर व्हायचं असेल, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर ही गोष्ट करणं गरजेचं आहे। तुकोबाराया आवलीला सांगतात, मारा एक दिवस सकाळी उठतात जिजा माऊली, हा बाकीचं टोपलं घेतात आणि त्या चौकात येतात, भामगिरीकडे जाणारा रस्ता ती माती घेतात, कानाला लावतात, काही आवाज कळत नाही, टाकून देतात, पुन्हा भंडाऱ्याकडे जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याची माती घेतात, कानाला लावतात, काही आवाज नाही। पण ज्या वेळेला गोरावड्याची माती घेते माऊली आणि कानाला लावते, अंगावर महाराजाचा काटा उभा राहतो, कंठ संकटीत होतो आणि महाराज डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात त्या मातीमधून, विठ्ठल 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 विठ्ठल, हे त्या मातीतून शब्द ऐकल्या बरोबर महाराज त्या माऊलीच्या अंगावर काटे उभा राहायचा, डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायच्या। अरे तुकोबाराने धर्म केला, ज्या रस्त्याने तुकोबाराय जायचे त्या रस्त्याची माती विठ्ठल विठ्ठल बोलत होती, एवढं तुकोबाराय नामस्मरण केलं। आपण त्याच वंशाचे ना, आपण त्यांचेच वारस ना। मग मी तुम्हाला असं विचारतो, तुकोबाराय किती वेळ झोपायचे, तुम्ही गाथा वाचला का नाही, तुम्हाला कोणी सांगितलं का नाही तुकोबाराय किती वेळ झोपायचे, तुम्हाला माहितीये का? सिंक झोपायचंच नाही,
विठ्ठला 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 गालाय झोपतच नव्हते असं त्यांचं उत्तर आहे. पण त्याला आधारे शिंक जांभळी खोकला इतुराची वेळ वाढ फक्त शिंक अच्छी आणि चांबळी एवढाच वेळ तुकोबाऱ्याचा नामस्मरणाशिवाय जायचा. म्हणजे तुकोबाऱ्या झोपत होते का एवढा अभ्यास केला म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. देवाला विमान घेऊन आपल्याला कोणी विमान घेऊन असो असं कोठे आठवचे नाही असो असं कोठे आठवचे नाही आवाज कसा कम केला जेही काली जेही भगुदासा जेही काली जेही भगुदासा जेही काली जेही भगुदासा सर्वच भयालो अखंड 21,600 वेळा हा श्वास आज जातो आणि बाहेर येतो. प्रत्येक श्वासाबरोबर 21,600 वेळा कमीत कमी त्या भगवंताचं नामस्मरण तुमचं 24 तासामध्ये झालं पाहिजे. तो धर्म करा. आता हल्ली हा धर्म
लोप पावत चालले, लोप पावत चाललेला आहे. रोज सकाळी उठला की वारकरी पहिले काय करतो, उठल्या बरोबर काकडा, आणि संध्याकाळी झोपायच्या आधी हरिपाठ. इथं बसल्यापैकी कोण रोज सकाळी काकडा हरिपाठ घेते? हात वर करा बरं. आज लाखो वारकरी पंढरपूरला जातात, तुकोबाराय म्हणतात नाही 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 नाही. जर तुम्ही धर्म केला, सांगितल्याप्रमाणे नामस्मरण केलं, तर तेने देव येईल घरा. सुखी तो घर किती वाजता
अकरा वाजता जर तुमचं मत असेल सूर्योदयानंतर आम्ही भगवंताचं नामस्मरण करू, सूर्योदय ते सूर्यास्त तुम्ही नामस्मरण करू शकत नाही, नामस्मरण करण्याची धर्म करण्याची वेळ आहे सकाळी ब्रह्मपूर्त किती वाजता 4 वाजता। जर तुम्ही सुरुवात केली प्रभात समय जर तुम्ही ही गोष्ट करायला सुरुवात केली तर देव नक्कीच तुमच्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही। हा अनेक साधू संतांचा अनुभव आहे, कणभर आमच्याही हस्तकरणाचा अनुभव तुमच्या वारी बरोबर आनंदीचे पंढरपूर वाई बरोबर असणारे हे आमचे सगळे वारकरी या ठिकाणी भेटले। अरुण बाबा, सोपान भाऊ, सतीश भाऊ, आमचे अविनाश भाऊ, हे कोंबलेकर काही सगळे वारीच्या वाटेने आमच्या बरोबर असतात, या पावले आमच्या बरोबर वारीच्या वाटेने असतात। त्या सगळे पक्षांनी सेवा समर्पित करतो। बोलता बोलता एखादा शब्द वेळावरला गेला असेल त्याबद्दल आपले सर्वांनी क्षमा मागतो। कीर्तनामध्ये व्यत्यय चालत नाही, कीर्तनामध्ये महाराज हा थोडा जरी व्यत्यय आला तर ते गाणाराचं म्हणणाराचं आणि कीर्तनकाराचं मरण असतं मरण। आणि म्हणून कीर्तनामध्ये कधी व्यत्यय आणू नये, आणि व्यत्यय आणणाराला काय घडतं याचं फार मोठं पातक आहे व्यत्यय आणणाराला। आणि आता ज्याला व्यत्यय आला त्याचं जर मरण आहे तर जे व्यत्यय आलं तसं त्याचं काय होईल। म्हणून कीर्तनामध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर हे सगळे व्यवस्थित करा। हो भले पुढच्या वर्षी आम्हाला बोलू नका, पण मात्र हे सगळं हा व्यवस्थित करा। नक्कीच केले देव येईल घरा, आणि हे जर चुकलं तर मग तुमचंही चुकलं तर मलाही फेरा आणि आम्हालाही फेरा। आणि हे आपल्याकडनं होऊ नये असा आपण थोडंसं तारतम्य ठेवा अशी सगळ्यांची प्रार्थना करतो। काही राग नाही, काही लोभ नाही, पण मात्र हा ज्या गोष्टी तिथं पाहिजे तिथं पाहिजे। आता वेळ बाळंतपणाची आली तिथं कोण पाहिजे? कीर्तन करायला लागतो का तिथं? तिथं सुईनबाई पाहिजे। मग जसं जिथल्या तिथं पाहिजे तसं परमार्थामध्ये जिथलं तिथं नको का? सकाळी 4 वाजता नको का उठायला? नको का काकडा घ्यायला? नको का हरिपाठ म्हणायला? नको का सद्गुरु दिलेल्या नामाचं चिंतन अखंड करायला? आणि हे बात सगळं सोडून देतो आपण, बाकीचे सुद्धा नाही जास्त करत बसतो। कसा त्याने देव येईल घरा? मग हात मिळत असेल तर ते तुम्हाला आहे हात जोडतात, तसे मी तुमच्या पायावर डोकं ठेवतो, तुम्हाला हात जोडतो। बघा वाचलो आपण त्या कोरोनामधून, म्हणून हे करायचं जर नसतो वाचलो तर आपण एकमेकाला भेटत नसतो। मी तुम्हाला काही सांगत नव्हतो, तुम्ही माझं ऐकायला नसता, पण त्या भगवंताची कृपा, भगवंताची कृपा पुन्हा एकदा हा उचललेली घडी पुन्हा एकदा हा भगवंताच्या कृपेने बाबाच्या कृपेने ही घडी बसली। तर आता ही घडी आता चांगली फिट्ट बसवा, सगळ्यांनी सहकार्य करा। 1-2-4 महिन्याचं काम नाही, लोहे केल्याचा खेळ बरोबर मिळविला हा एकट्याचा खेळ नाही। आपण सगळ्यांनी सहकार्य केलं आणि इतरांचं सहकार्य करत जा। आता हा बाबाच्या कृपेला सुरू झालेला हा वैष्णव मिळावा महाराज। सर चतुर्वेदी सर
राजेश गुप्ता सर यांचं नामानं झालं आहे. तरी या सर्वांनी महाराजांचा नाम घ्या. एका गड्याचा हात असा खाली ती खुंटी ढोकली होती ना त्या खुंटीवर पडला आणि करंगळी बाजूला झाली डायरेक्ट तुकडा पडला. तेने देव येईल घरा फक्त तुम्ही धर्म करा. आणि ज्या वेळेला ती तुकडे अशी वेगळी झालेली पाहिली तेव्हा त्या तीन चार लोकांनी त्या गड्याने काय केलं त्याला उचललं गाडीमध्ये ठेव पाहिलं बसवलं आणि डायरेक्ट ऍम्ब्युलन्स कुठं डॉक्टरच्या हॉस्पिटलला. हॉस्पिटलला गेल्यानंतर लगेच डायरेक्ट आतमध्ये घेऊन गेले. डॉक्टरने लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं त्याचं ऑपरेशन केलं आणि ती करंगळी शिवून बरोबर व्यवस्थित केली आणि काय चिठ्ठीवर लिहून दिलं की हे औषध गोळ्या घ्या. आणि ही मंडळी चार मंडळी त्याला घेऊन त्या औषधाला समोर मेडिकलमध्ये गेली आणि मेडिकलमधून ते औषध आणलं. ते कसं घ्यायचं म्हणून डॉक्टरने विचारलं ना तर ते विचारण्यासाठी ही चार मंडळी हे पाचवा माणूस महाराज पुन्हा ते डॉक्टरकडे आले त्या हॉस्पिटलमध्ये तर त्या सिक्युरिटीनं अडवलं रस्त्यावर. हो म्हणजे कुठं निघाला अहो कुठं म्हणजे काय आता ऑपरेशन झालं ते औषधी घेतली ते औषध कसं घ्यायचं विचारायला निघालो आम्ही आतमध्ये. तेवढ्यामध्ये तो सिक्युरिटी म्हणतात दवाखाना दुपारी बंद झालेला आहे. डॉक्टर दुपारी गेलेले वारीमुळे दवाखाना दुपारीच बंद करून गेलेले घरी इथं डॉक्टर नाहीये. मग मी तुम्हाला असं विचारतो की ऑपरेशन केलं कुणी? देव नाही देव येत नाही. अरे महाराज ज्या वेळेला त्या शिकूरच्या मुखातून ऐकलं की दुपारी दवाखाना बंद झाला डॉक्टर इथं नाही ऑपरेशन कुणी केलं? महाराज अंतकरण भरून आलं डोळ्याला असूनच्या धारा लागल्या पांडुरंगा. अरे आमची साधी करंगळी तुटली तर डॉक्टर होऊन तू आमच्यासाठी आलास काय केलं आम्ही? महाराज वारकरी दुसरं वारीच्या वाटेनं काही करत नाही हो अखंड भगवंताचं नामस्मरण करतो. मग द्रौपदीवर वेळ आली तर तो वस्त्र बनला हे आम्ही पाहिलं नाही आम्ही ऐकलं पण आम्ही वारीच्या वाटेनं डोळ्यानं पाहिलं. महाराज डॉक्टर होऊन तो हॉस्पिटलमध्ये येऊन बसला. पण तेवढं गड्या तुम्हाला मला करावं लागेल. धर्म पांडवाने केला अंगी देव राबवला. मला घोड्याचा खराला देवाने करावा. अरे त्या घोड्याला ताल लागली तर पाणी पाजायला देवाने न्यावा. एवढं काम मला देवाने त्या अर्जुनाचं काय केलं असेल तर अर्जुनाचा रोम रोम भगवंताचं नामस्मरण करत होता. बघा आपल्याला जमलं तर अरे प्रपंच सगळेच करतात सगळेच मरतात पण परमार्थ सगळ्याच्या वाटेला नाहीये. मग तुम्हाला कळाला ना परमार्थ तर तुम्ही मात्र हा विसरू नका. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाली जाऊ. तुम्ही ती गोष्ट विसरू नका. आणि जर तुम्ही विसरला नाही तरच खरंय. नाही तर तुकोबाराय म्हणतात मेल्यानंतर आपल्या बरोबर इथलं काही येणार नाही. कीर्तनकार बुवा हा फेटा इथं ठेवायचा आहे. ओ मृदुंगाचार्य मृदुंग इथंच राहणार आहे. आपण सगळे इथंच राहणार आहोत आणि आपण निघणार आहोत ना तर आपल्या बरोबर काय येणार आहे तर तुकोबाराय म्हणतात धर्म विन नाही प्राप्ती धर्म देहाच्या संगती. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात आपल्या बरोबर फक्त धर्मच येणार आहे म्हणजे आपण केलेलं नामस्मरणच फक्त आपल्या बरोबर येणार आहे बाकीचे सगळे इथं राहणार आहे. मग आता मला सांगा आपल्याला जायचं का राहायचं? नाही तुम्हाला जायचं का राहायचं? त्या बाबाच्या मुखातले शब्द त्या सिनेमावाल्यांना कळालं एक दिन तो ज्या नाही पडेल. हो ते पिक्चरवाले सांगतात की एक दिन तो ज्या नाही पडेगा त्यांना कळलं पण माळकऱ्याला अजून कळलं नाही. हे दुर्दैव नाही का? हा आणि जायचं सगळ्याला बरोबर काय न्यायचं आहे? नाही 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 काही न्यायचं नाही फक्त तो धर्म केलेलं नामस्मरण आपल्या बरोबर न्यायचं आहे. म्हणून बाबा हा तुकोबाराय तुम्हाला पुरावा देता धर्म पांडवाने केला. मग त्यांनी केला तर तुम्हाला काय झालं? तुम्ही करा तुमच्या पायापासून पाया विनवित तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम ठोपार Oh, my God.
कीर्तन किती संपलं पाहिजे? 10 संपलं पाहिजे. म्हणलं काय अडचण नाही. हो काय तुमचा काय धरून बाजू आणलेला नाही मी. फक्त आजच्या कीर्तनामध्ये एवढी गोष्ट लक्षात ठेवा, 15 वर्ष जो अट्ट्यात चाललेला आहे, जो धर्म तुमच्या लक्षात आलेला आहे तो तुम्ही करावा ही या लेकराची इच्छा आहे. बाकी दुसरं काही नाही. तुम्ही वारी करा, मी सांगणार नाही. तुम्ही वारी करा, करा नाही तर नका करू. एकादशी करा नाही तर नका करू. हो, उपास व्रत वैकल्य बाकीचे काही जे धर्मकांड आहे, कर्मकांड आहे, ते करा का नका करू याबद्दल मी काही बोलत नाही. पण तुकोबा राय जे बोलतात ते तुमच्या पुढे निरोप देतोय की फक्त तुम्हाला जो धर्म कळाला सद्गुरूच्या कृपेला तो कळा करा. कारण हा धर्म सगळेच म्हणतात धर्म करा, पण धर्माचं वर्म सगळ्यांना कळालेलं नाही. जगद्गुरु तुकोबाराला धर्माचं वर्म सांगण्याकरता बाबाजी चैतन्याला यावं लागलं, तेव्हा तुकोबाराला त्या धर्माचं वर्म कळालं. ज्ञानोबाराला धर्माचं वर्म कळण्याकरता निवृत्तीनाथाला गैरनाथाच्या पायाजवळून यावं लागलं आळंदीमध्ये, त्यावेळेला ज्ञानोबाराला ते वर्म कळालं. जनार्दन पंताला महाराज ते वर्म सांगण्याकरता नाथबाबाच्या जवळ यावं लागलं, तेव्हा त्या नाथबाबाला त्याचं वर्म कळालं. काय सांगावं महाराज, चांगदेव ऐकत नव्हता. पण ज्या वेळेला मुक्ताबाईच्या पायाजवळ आला त्या वेळेला या धर्माचं या नामाचं वर्म कळालं. तसं आज तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. 15 वर्ष समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदासांच्या कृपेनं आणि गुरुवर्य वैकुंठवासी ज्ञानेश्वर बाबा झंझरे आणि गुरुवर्य हरिभक्त परायण गोविंद बाबा गाडगे यांच्या प्रेरणेने 15 वर्ष या धर्माची जागृती या ठिकाणी सुरू आहे. हो, धर्माची जागृती सुरू आहे. पण धर्म करा सांगितला जातो, पण करणारे मात्र थोडे आहेत बरं. आणि तुमचा नंबर तुम्ही लावा त्या कमी असणाऱ्या लोकांमध्ये. धर्म करा, कारण मेल्यानंतर आपल्या बरोबर फक्त धर्म येणार आहे. परंतु तुकोबाराय प्रश्न उपस्थित करता, अरे धर्म करा सांगितलंय, पण कोण जाणेल त्याचे वर्म? का म्हणे धर्म तुका 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 म्हणे Thank you.
दारावर थाप मारली वहिनी दार उघड
होते ना बर का आला तो पहिली स्वरूप घेऊन काय केलं होतं सुखोपरायणी आई साहेबाने काय केलं होतं देवाला आज आपण लाखोचं कोट्यावधीच दान करतो देवासाठी ते लागतं देवाला तुकोबाराय म्हणतात जे लागतं ते ध्यानात ठेवा एकही क्षण सुखोबारायचा देवाशिवाय व्यर्थ गेला नाही म्हणून जगाचा बाप घरी आला तुकोबाराय तेच उदाहरण देतात तुम्ही जर आजही जर सुरुवात केली धर्म केला तर तेने देव येईल घरा देव तुमच्या घरी येईल तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही त्याकरता जगद्गुरु तुकोबारायने पुरावा दिला पुराणाचा म्हणले पूर्वी द्वापर युगामध्ये धर्म केला कुणी अभंगाचं दुसरं चरण धर्म पांडवानी केला धर्म पांडवानी केला धर्म अंतकरणामध्ये आता उद्या आपण जगत कारण ती भीष्म प्रतिज्ञा होती पण एक पांडव होता त्यातला त्याचं नाव अर्जुन सगळे काळजी घे की आता उद्या आपण मरणार पण मात्र अर्जुन त्याच्या शेजेवर त्या तंबू मध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये हे चार भावंड द्रौपदी माता आणि प्रत्यक्ष कृष्ण भगवंत तिथं जवळ आले आणि त्याला उठवलं अर्जुना भीष्म प्रतिज्ञा ऐकली नाही का तू म्हणले काय म्हणले उद्या पृथ्वी निष्पांड होणार आहे म्हणले मग काय त्यात काय विषय एवढं होईल झाली तर झाली देवा ही तुझी इच्छा आहे ना होऊ द्या ना मग मला काय त्याच म्हणजे एवढा तो निष्काळजी का होता कारण जेव्हा त्याच्या जवळ गेले त्यावेळेला त्याचा रोम रोम काय बोलत होता श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी मला कथा नाही सांगायची
आली या पांडवावर. कीर्तनामध्ये आता ते एकही संकट सांगण्यासारखं नाही, कारण काटा काही थांबत नाही ना आपल्यासाठी. पण महाराज एक संकट असं आलं, द्रौपदीचं वस्त्र हरण झालं आणि आता तो दुःशासन त्या माऊलीला उघड करणार. तेवढ्यामध्ये द्रौपदी मातेनं फक्त डोळे बंद केले आणि त्याची आठवण केली. एकच अनुभव सांगतो वारीतला,
वारीमध्ये आम्ही वारकरी काही खेळ खेळतो, त्याच्यामधला कबड्डी नावाचा खेळ सगळे विदर्भातली मंडळी जरा जास्त छंदी जरा, आणि त्यांच्या बरोबर मी होतो पुढं दिंडी पाठी माग आम्ही गेलो पुढं तंबू ठोकायला. तेने देव येईल घरा, आणि ज्या वेळेला आले की भारत करत वरवा पट 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 पट.